आता कोणते रीज आहे अख्खी इथं कोणता इथं असेल कोणते गणपती कुठे आहे गणपती गौरे गाडी स्टार्ट कर गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे कल्पेला तर मारील ना ए गौरी माते की चल चल हो रस्त्या मधून गाडी थांबवले आज गाडी धक्का यावी मारले का बस मौज कर दी बेटो सहले होते बनो जरा बनो चौरी धक्का मार अरे बनो म्हणजे तिचा बेल्ट लूज आहे तो बेल्टचे मुलं सगळा प्रॉब्लेम होत ओके भाई गाडीचा बेल्टचा जाम प्रॉब्लेम होत टवेरा मध्ये नुसतं बेल्ट लूज झाला काम 25 गाडीचा धक्का स्टार्ट शिवाय पर्याय नाही चला बेसी जाऊ ए माझ नको करू एक काम कर गड्डा उपडा सो जा बघा जोराम ब्रेक मारीन ना उरविन डायरेक्ट मी लटकता का दोघ पण चा मारी तुमचे माझे गाडीचे वाट लावाल मोठा इलेक्शन लाव बाय थार घेतली असते ना ही बघ समोर थार आहे बघ चला भाई आपल्याला जोड द्या चलो पळू गाडी पळू का नमस्कार मित्रांनो मी दक्षत शिंगवले तुम सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो आजचा ब्लॉग असा आहे की आपल्याला आज कॉल आहे गौरी आगमनाचा म्हणजे आजची 20 तारीख आहे कंटिन्यू 4 दिवस झाले कॉल होत होतो भाई म्हणजे आगमनाच्या आधी दिवस नंतर पहिल्या दिवशी पण आपण होतो स्टेशन दिव्याला वाजवायला आणि नंतर काल विसर्जन 1.5 दिवसाचा आणि आज 3रा दिवस गौरी आगमनांचा हे कल्पना रे गाडीचा बेल लूज झाले डबल नुसती या होत चार्जिंग होत नाही हा एक कर लो पहिले अबे साले कोणत्याही गावामध्ये आपल्याला कॉल आहे आजच्या दिवसामध्ये आणि ब्रास बँडचा कॉल आहे आता पण आगमनाच्या दिवशी ब्रास बँड आहे बँडची दोन्ही वाजवला पहिल्या दिवशी फक्त ब्रास बँडचा कॉल होता स्टेशन दिव्याला आणि काल फक्त बँजोज होते आणि आज ब्रास बँडचं आगमन आहे तर कंटिन्यू 4 दिवस झाला वाजवतो 4 का 5 दिवस झाले होते 4 दिवस झाले 17 आपला कॉल होता का 17 होता ना आम्हाला 4 दिवस आता उद्या दिवस फक्त गॅप आहे आणि नंतर परत 5 दिवसा विसर्जन काम फक्त झालेलं आहे पूर्ण मंडळाचं काय हा मंडळाचं 17 आगमन होता बरोबर म्हणजे 5 दिवस झाले मी कंटिन्यू कॉल होतो 5 दिवस आजचा 5वा दिवस आहे हा नवीन बरोबर नाश्ता झाला पाहिजे आणि मित्रांनो मी काय सांगताव आता आपला कॅप्टन कोण आहे चल मग 3 नवीन मेंबर आले तुम्ही 50-50 रुपये काढा नाश्ता खावा इथं जायचं सांगा नाही तर आमचा नयन वापस घ्यायला आम्हाला नाही तर उतरा लगेच काय लगेच इथंच उतरा एक मेंबर आला आता पिशावर आम्ही सध्या ओके बेटो गाडी चालवतो ड्रायव्हर पद बदली झालेलं आहे आजच्या दिवसाठी मी घेतला पगारावर झाला 300 रुपये दे मला 300 दे भाई मला मला दे नाश्ता खाऊ चल आता खाऊ दे कोण कोण तू आज आले ना आजचे स्पॉन्सर देवाना मात्रे हे भाई नाव अनाऊन्स झाले इकडे
जास्त नको याला उतरा भाई मला मराठी नाही लागे ना पुढच्या वर्षी कोक देल कोण त्या सांग रगत निघणार आहे कुठं झाला खून खराबा झालेला आहे पहिलेच माझ्या पण इथं लय बेकार लागले हे इथं तुम्हाला सांगलं कोणी भांगरी करायला दादे भाई कुत्र्याला डॉक्टर रस्त्याच्या बाहेर चालले गाडी रेबीज 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 इंजिनिअरिंग घ्यायला लागला लॅबोला नख लागले म्हणजे खपला तुझा कारोबार आटपले आता लॅबोची लॅबो मूर्ती भारी होत्या भाई विसर्जनचा ब्लॉक तुम्ही बघला असाल लॅबोचा म्हणजे आशिषचा तो जो शंकराची जी मूर्ती होती तुम्ही बघला असेल ना जबरदस्त आहे म्हणजे आम्ही जाम फोटो काढले त्याच्यावर चला आता पोहोचू आधी कोंडेरी पण नावच लक्षात राहत नाही कोंडेरीला पोहोचू आधी बघा हे मिनी चहा पाजले मिनी चहा कोणी पाजले चहा कोणी घेतला करे चहा कापला मला कॉफी दे मग नाही भाई कॉफी नको जिलेबी नाही ड्रायव्हर गाडी निघालो हा बैठा आहे बैठा चला भाई नाश्ता करून आराम निघलो आम्ही आता अरे आपल्या गाड्या किती थांबलेल्या हे बघा रिक्षा गाडी आणि आम्ही आई शप्पत येतो याला कसं ड्रायव्हिंग दे चालू तसं वाटतं म्हणा इथला कारशील नाही बरोबर तर भाई लॅबोची ही जी मूर्ती आहे ना तिथे असं मत आहे याचा देवानंदचा की ती मूर्ती किती 10,000 ला नाही 15,000 बोलले तो 15,000 बोलले तो कुठे बघल्यानंतर 15,000 बोलले 15,000 तो बोलले त्या नाही 10,000 मूर्ती आहे ना ती मूर्ती आहे पैसे मी नाही दिल्यान का त्याने दिल्यान खोटा एक नंबरचा अरे पैसे कोणी दिल्यान त्यान दाखवली दाखवली बघा तो फोटो येईल तो मी एडिटिंग मध्ये करून घेईन ही मूर्ती तुम्हाला काय वाटतं कितीची असेल हे सांगतो 40,000 तो सांगतो 15,000 का किती म्हणजे तो पहिले 15 बोलत होता नंतर डिसिजन चेंज झाला 20,000 रुपये फायनल प्राइस ठरली काय नाही गा बारले तो मूर्ती आता पुढच्या वर्षी अशी डील झालेली आहे का लॅबो त्याला 15,000 घेऊन जाणार आहे दोन मूर्त्या घेणार आहे एक मोठी एक बारकी देवानंद पुढच्या 15 मूर्ती एक दोन फुटाची माझी मूर्ती आई का आता दमदार गाडी अबे गाडी गाडी दमदार रस्त्यावर गाडी आहे का माग डायरेक्ट चल आण्या व्यवस्था कर माझ नको गाडी आपण सांगता अरे आपण नाही रे मागे बसले मला टेन्शन आले 15,000 दोन मूर्ते भेटणार लय बरं वाटतं टेन्शन खुशी 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 कोई कुछ नाही बोलेगा कोंडेरी गावाला राईट नाही मला माहिती नाही आपले आता कोंडेरी हीच आहे अख्खी इथं कोणा इथं असेल कोंडेरी मेन गाव मेन गाव कोंडेरी इथं गणपती कुठं आहे गणपती गौर रे यायला मारा रे अरे अनफडा तुला नाव माहिती आहे का रे अनफडा मंगळमूर्ती
गाडी रस्त्या मधून उभी आहे गाडी का त्याला गणपती सांगला त्याने सांगला का नाही इकडे आता याला लागला गौरी माते कुठं आहे मग त्याने सांगला तर नाही मालूम मग काय केलं अनपटा हे गौरी माते की चल चल गाडीच्या मधून रस्त्याच्या मधून गाडी थांबवले ना कल्पना गेला पुढं आता जाऊ दे ना त्याने टन मारलं मग कुठं गल्ली बिल्ली घुसला मग घुसला तर घुसला पण सर तो कल्प्या खतरनाक माणूस आहे कुठल्या रस्ता घुसून काढेल वाढ असेल आहे चला चला आता प्रोग्राम चालू करत आहे शो चालू करत असेल एक मिनिट आलो खजूर काय पाहिजे चकली ए लेबो काय चटणी फुल सोय चालले पोरांची फुल सोय यो 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 हे चटणी मीठ नाही भरलाय डायरेक्ट एक खजूर एपी निघल
अरे बाबा कव्हर केले रे कव्हर आणून चला थर लावायचा का हो लावा शिडीवाला माणूस इकडे आहे शिडी कुठं आला आजचे थरवले आखायला यायला शिडीवाला माणूस कुठे जा सांगते गौरीची माग वन टू थ्री लाईक करो फॉलो करो. तर बाबा एकदम परफेक्ट टाईमला घरामध्ये आलो, म्हणजे आपल्या घरची पण गौरी मातेचं आगमन व्हायचा टायमिंग आणि आम्ही इथं पोहोचायला टायमिंग सेम झाला. तसा थोडा वाजवला आणि बस आजच्या दिवस एवढाच होता. घरी आलो तिकडे वाजवला जवळजवळ 2-2.5 तास वाजवणं झाला आणि नंतर कॉल एंड झाला आणि लगेच आम्ही नाश्ता बिस्टा करून घरी आलो कोंडेरी गावातून. तर बस चला आजच्या ब्लॉगसाठी एवढाच होता. आता 4 दिवस कंटिन्यू वाजव 5 दिवस कंटिन्यू वाजवतो, उद्या दिवस गॅप आहे, परवा परत 5 दिवसात विसर्जनचा कॉल आहे आपल्याला. बघू तेव्हा पण जमला तर ब्लॉग शूट करू, कारण की भरपूर ब्लॉग अजून पण पेंडिंगला, आम्ही अजून एडिटच नाही केले, एडिट करायला बसायला लागेल. चला आजच्या दिवसात एवढाच होता. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू आता अशा तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.